आज आपण कुठलाही मोल्ड म्हणजे कुठल्याही साचाचा वापर न करता परफेक्ट पेढा कसा तयार करायचा ते बघणार आहे। आपल्या रेसिपीचं नाव आहे मिल्क पेढा। आणि त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। साहित्य बघूया काय काय लागतंय। एका भांड्यात अर्धी वाटी दूध घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर घालायची आहे आणि आता ह्याच्यामध्ये दीड वाटी मिल्क पावडर घालायचे। मिल्क पावडर तुम्ही कुठल्याही ब्रँडची इथे वापरू शकता। आणि आता या तिन्ही गोष्टी मिक्स करून घ्यायच्या। याच्यामध्ये एकही गुठळी राहिली नाही पाहिजे। आता एका कढईमध्ये 3 चमचे वितळलेलं तूप घालायचंय आणि आता ह्याच्यात मिल्क पावडर पिठी साखर आणि दूध याचं जे आपण मिक्सर केलं होतं ते घालायचंय। कुठल्याही प्रकारचा रंग किंवा प्रिझर्व्हेटिव्ह याच्यात आपण वापरत नाहीये। आणि आता हे मिक्सर लो फ्लेमवर 5 ते 7 मिनिट दळवत राहायचंय। हे मिक्सर सतत ढवळणं गरजेचं आहे नाहीतर ह्याच्यात गुठळी होऊ शकते किंवा हे कढईला लागू सुद्धा शकते। साधारण 7 मिनिटं झालेली आहेत आणि इथे बघू शकता हे मिश्रण कढईला चिकटत नाही आणि त्याचा एक गोळा तयार व्हायला लागलाय। आता ह्याच्यामध्ये वेलचीची पूड घालायची। अजून 1-2 मिनिटं आता हे परतून घेऊया। हे बघा आता अशा पद्धतीने आपल्या इथे पेढ्याचं मिश्रण तयार झालेलं आहे। गॅस बंद करायचा आता आणि आता लगेच एका ताटलीला तूप लावायचंय आणि हे मिश्रण गार होण्यासाठी त्या ताटलीत ठेवायचं आहे। आता हे पेढ्याचं मिश्रण कोमट झालंय का नाही एकदा चेक करायचं आहे। याचा आता पेढा वळू शकतो। आता हे सैल जरी दिसलं तरी ते नंतर सेट होतो आणि पेढा आपला तयार होतो। पूर्ण गार मिश्रण करायचं नाहीये आणि आता साधारण छोटा आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि तो असा आपल्या हातावर फिरवून तुम्हाला ज्या आकाराचा पेढा हवा असेल त्या आकाराचा पेढा तुम्ही बनवू शकता। पेढा बनवण्यासाठी घरी कुठल्याही प्रकारचा मोल्ड म्हणजे साचा आवश्यक आहे असं काही नाहीये। आता यावर जर तुम्हाला एखादं डिझाइन करायचं असेल तर फोकच्या साह्याने तुम्ही याच्यावर डिझाइन करू शकता पण इथे मी असा प्लेनच ठेवणार आहे। आणि आता हा असा मऊ जरी दिसत असला तरी तो थोड्या वेळाने सेट होईलच। उद्या दत्त जयंती सुद्धा आहे तर त्यानिमित्ताने ही पेढ्याची रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघू शकता। रेसिपी तशी खूप पटकन आणि झटपट होणारी आहे आणि घरी आपण पेढा करणार आहे म्हटल्यावर त्याची मजा काही औरच आहे आणि ते सुद्धा सेम बाजारात पेढे मिळतात तशीच। सध्या आता जे आपण हे 5 पेढे तयार केले तर आता ह्याच्यावर तुम्हाला काजू किंवा बदामाचे असे छोटे छोटे काप सुद्धा लावता येतील। अशा पद्धतीने हे पेढे आता सेट व्हायला राहू दे आणि तोपर्यंत इथे बाकीचे जे पेढे आहेत ते अशा प्रकारे करून घ्या। आणि अशा पद्धतीने हे घरी बनवलेले झटपट आणि ताजे म्हणजे फ्रेश पेढे खायला तयार झालेले आहेत। आता जे आपण प्रमाण बघितलं त्याच्यात या आकाराचे साधारण 16 ते 18 पेढे तयार होते आणि हे पेढे 2 ते 3 दिवस टिकतात। आणि तुम्ही इथे बघू शकाल खूप सॉफ्ट झालेला आहे पेढा। खूप छान दिसतोय चवीलाही अर्थात तो चांगला आहे। व्हिडिओ कसा वाटतोय मला आठवणीने कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि ह्या दत्त जयंतीला हे पेढे नक्की घरी करून बघा। थँक्यू।